अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील विशाल लॉन येथे सकल मराठा समाजाचा वधूवर परिचय मेळावा आणि सूची प्रकाशन सोहळा संपन्न झाला। या वधूवर परिचय मेळाव्यात सकल मराठा समाजाच्या अनेक विवाह इच्छुक युवक युवतींनी नावे नोंदवली होती, तर अनेकांचे ऋणानुबंध या मेळाव्यात जुळून आले। जशी कोरोनाची विशांत मिळाली तशी हा उपक्रम वावा, यशस्वी वावा, मोठ्या प्रमाणात वावा म्हणून जी टीम काय बोलवत आहे त्यांच्या श्रमातून, त्यांच्या जिद्दीतून आजचा हा कार्यक्रम होतो आहे। पहिल्यांदा मी त्या टीमचं कौतुक करतो। मित्रांनो, जेव्हा एखादा माणूस सारी काम नव्हे जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे की त्या टीमचा उत्साह कमी होणार नाही, त्यांच्यामध्ये नैराश्य येणार नाही। आता टीम तशी तगडी आहे, त्यांनी सुरुवात करताना त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाशी ठरवलेल्या असतील, यश अपयश चालत राहील। पण खेदाने नमूद करावं असं वाटतं की त्यांची जी मेहनत होती त्या मेहनतीला समाजाचा एक एक जर बघितली तर सगळ्या बाबतीमध्ये आपण आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, औद्योगिक परिस्थितीमध्ये जवळजवळ मागे पडत चाललेलो आहे, त्या सर्व परिस्थितीचं भान करून समाजच वेळेत एकत्र झाला नाही तर काही दिवसानंतर आपल्या समाजाची परिस्थिती यापेक्षा भयानक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पूर्वी आपले जे पूर्वज होते ते पूर्वज पूर्ण गावावर आणि परिसरावर आपला वसत होता, त्यावेळेस आपल्या पूर्वजांचा श्रद्धा प्रमाण मानला जात होता। इतर समाजातल्या जे मुलं मुली किंवा हे होते आपण त्यांचे आपले जे पालकत्व स्वीकारणारे होते ते सर्व त्यांचा विवाह वगैरे लावून देत होते। त्याच्या कालांतराने सगळे समाजवस्त बदल होत गेलेला आहे, त्यामुळे शैक्षणिक प्रगती झाली आपल्या समाजाची, परंतु आपली जी सामाजिक परिस्थिती ती जी घडलेली आहे समाज अगोदर एकत्र कुटुंब पद्धती होती, एकत्र कुटुंब जेव्हा जेव्हा ते जो कुटुंबाचा प्रमुख होता त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता, गावात जो प्रमुख होता त्या गावामध्ये त्या पंचकृषीमध्ये परिस्थिती जर बघितली तर सगळ्या बाबतीमध्ये आपण आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, औद्योगिक परिस्थितीमध्ये जवळजवळ मागे पडत चाललेलो आहे, त्या सर्व परिस्थितीचं भान करून समाजच वेळेत एकत्र झाला नाही तर काही दिवसानंतर आपल्या समाजाची परिस्थिती यापेक्षा भयानक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पूर्वी आपले जे पूर्वज होते ते पूर्वज पूर्ण गावावर आणि परिसरावर आपला वसत होता, त्यावेळेस आपल्या पूर्वजांचा श्रद्धा प्रमाण मानला जात होता। इतर समाजातल्या जे मुलं मुली किंवा हे होते आपण त्यांचे आपले जे पालकत्व स्वीकारणारे होते ते सर्व त्यांचा विवाह वगैरे लावून देत होते। त्याच्या कालांतराने सगळे समाजवस्त बदल होत गेलेला आहे, त्यामुळे शैक्षणिक प्रगती झाली आपल्या समाजाची, परंतु आपली जी सामाजिक परिस्थिती ती जी घडलेली आहे समाज अगोदर एकत्र कुटुंब पद्धती होती, एकत्र कुटुंब जेव्हा जेव्हा ते जो कुटुंबाचा प्रमुख होता त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता, गावात जो प्रमुख होता त्या गावामध्ये त्या पंचकृषीमध्ये संपर्क करायचा असेल तर नंबर आहे 81480 86
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.